इसोफेजियल रिफ्लक्स डिझीज म्हणजेच गर्ड हा एक असा आजार आहे ज्यामध्ये पोटातील कंटेंट्स जसं की ॲसिड आहे किंवा आपण खाल्लेलं अन्न आहे हे रिगर्जिटेट होऊन अन्ननलिकेमध्ये वरती येतं आणि त्याच्यामुळे आपल्याला छातीत जळजळ होणे, खोकला होणे, वारंवार निमोनिया होणे, दात किडणे ह्या प्रकारचे सिम्पटम्स ह्याच्यामध्ये दिसून येतात. याची ह्या आजार होण्याची मुख्य कारणं म्हणजे जास्ती तिखट तेलकट खाणे, स्मोकिंग, अल्कोहोल, कोल्ड ड्रिंक्स चा वापर जास्ती होणे ही आहे. हा आजार टाळण्यासाठी वरील कारणं म्हणजे तेलकट न खाणे, जास्ती चहा कॉफी न पिणे, सॉफ्ट ड्रिंक्स अवॉइड करणे हे महत्त्वाचं ठरतं. झोपताना जर आपण थोडंसं बेड वरती करून झोपलात तर बरं पडतं, त्याच्यामध्ये ह्याचे सिम्पटम्स कमी होऊन जातात. तसेच जेवण डिवाइड करून खाणं महत्त्वाचं आहे. दिवसातून 4 ते 5 वेळेस थोडं थोडं जेवण करून हा आजाराचे सिम्पटम्स बऱ्यापैकी आपण कंट्रोल करू शकतो.